नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय तेवीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी झालेला पेपर ज्यामधला आज आपल्याला पर्यावरण आणि राज्यघटना आपण ज्याला म्हणतोय क्वालिटी आपण ज्याला म्हणतो या दोघांचे प्रश्न प्रूफ त्याचे उत्तर या ठिकाणी बघायचे जे की आगामी राज्यसेवा पूर्वसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे कंबाईन ग्रुप बी ग्रुप सीसाठी की कशा पद्धतीचे प्रश्न क्वालिटीचे आलेले आहेत आणि आपल्या टेस्ट सिरीजमधून खूप काही प्रश्न या ठिकाणी आलेले आपल्याला दिसत आहेत एस टी आय आर सी पी ॲप्लिकेशनवरून नक्की तुम्ही एकदा हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा या ठिकाणी तुम्हाला डेमो टेस्ट आहेत राज्यसेवा पूर्वच्या कंबाईन पूर्वच्या त्या सोडवून बघा तुम्हाला क्वालिटी कळेल ओके बघूया सुरुवातीला पर्यावरण आणि नंतर क्वालिटीची प्रश्न नव्याण्णव टक्के बरोबर उत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे घातक कचऱ्याची हालचाल विकसित देशातून कमी विकसित देशामध्ये होऊ नये म्हणून बेशेल अधिवेशनामध्ये टिंबटिंब येथे आंतरराष्ट्रीय करारावर सह्या केल्या गेले के बघा बेशेल कन्व्हेन्शन आम्हाला माहीत असलं पाहिजे रिड्यूस मुवमेंट ऑफ हजारडस वेस्ट फ्रॉम डेव्हलप टू ले डेव्हलप कंट्रीज याच्यासाठी या ठिकाणी ही ट्रेडी साईन झाली होती आणि ती कोणत्या ठिकाणी साईन झाली कधी साईन झाली तर उत्तर आहे मार्च एकोणवीसशे एकोणनव्वद स्वित्झर्लंड बघूया आपण खाली काय त्या ठिकाणी म्हटलं आहे बेसल क बेसल कन्व्हेन्शन तुम्हाला या ठिकाणी दिसतंय द वर्ल्ड एनवायरमेंटल अग्रीमेंट ऑन वेस्टेज असं या ठिकाणी म्हटलं जात आहे बेसल कन्व्हेन्शन इज ॲन इंटरनॅशनल ट्रिटी दॅट वाज डिझाईन टू रिड्यूज द मुवमेंट्स ऑफ हजारडस वेस्ट बिटवीन नेशन्स अँड स्पेसिफिकली टू प्रिव्हेंट ट्रान्सफर ऑफ हजारडस वेस्ट फ्रॉम डेव्हलप टू ले डेव्हलप कंट्रीज इट डज नॉट हाव यू एड्रेस ॲड्रेस द मुमेंट ऑफ रेडिओ ॲक्टिव वेस्ट त्रेपन्न देशांनी सिग्नेचर केलेलं आहे एकोणीसशे ब्याण्णवपासून हे अंमलात आलेलं आहे साईन मात्र बावीस मार्च एकोणवीसशे एकोणनव्वद कुठे बेसल नावाचं हे जे ठिकाण आहे बेशेल स्वित्झर्लंड या ठिकाणी झाली होती आणि विविध लँग्वेज या ठिकाणी आपण बघतोय याच्या अंतर्गत वापरले जात आहेत बेसल कन्व्हेन्शन या ठिकाणी तुम्ही बघतायत बऱ्याचशा बाबी संदर्भात दिलेल्या आहेत आपण प्रूफ इथे जातो आहे ऑब्जेक्टिव्हही त्याची दिलेली आहे पुढे बघा पुढचा प्रश्न यश टी आय आर सी पी ॲप्लिकेशन नोट्स टेस्ट लाईव्ह पी डी एफ ई बुक सगळं काय आणि यस काही जे नवीन प्रूफ तुम्हाला भेटत असतील तर आपल्याला व्हॉट्सअपला पाठवा तुम्ही त्या ठिकाणी आपण तुम्हाला हे करतो आहे त्या ज्या तुमच्या प्रूफच्या कॉपीज आहेत ते आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकतो आहे म्हणजे याच्या आधी आपण जे काही विज्ञान इतिहास भूगोल चालू घडामोडीचे नवीन प्रूफ जे आलेले आहेत काही प्रश्नांमध्ये बदल झालेले आहेत मलाच नवीन प्रूफ त्या ठिकाणी भेटलेले काही विद्यार्थी मित्रांनी पाठवले ते या टेलिग्राम चॅनलला तुम्ही चेक करा ओके तुमच्या अजूनही काही प्रश्नांच्या बाबतीत कन्फ्युजन असेल तर आपला व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर सत्तर ऐंशी पंच्याऐंशी याच्या आधी आपण आता सगळ्या विषयावरील उत्तरं तुम्हाला सांगितलेले काहीमध्ये तुम्हाल तुम्हाला वाटतं की यस तुमचं हे चुकलेलं आहे आमच्याकडे हे प्रूफ आहे तर मला व्हॉट्सअपला पाठवा या नक्की या टेलिग्राम चॅनलला टाकले जाईल म्हणजे काही जणांचे आणखी काही प्रश्न जे असतील ते सुधारणा होतील पुढे आपण जातोय परिसंस्थेची रचना व तिच्या कार्याचा अभ्यास म्हणजे परिस्थिती की ही व्याख्या कोणी केली मित्रांनो ही व्याख्या केली आहे ओडम यांनी एकोणवीसशे एकोणसत्तरला व्याख्येवरील प्रश्न होता इकॉलॉजीची व्याख्या इकॉलॉजी इज द स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ इकोसिस्टीम अशी ही व्याख्या होती बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल आता तो शब्द कोणी वापरला तर तो हॅकेलने वापरला हाही प्रश्न पुढे आलेला आहे बरोबर तेही तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवता येईल मात्र ही जी व्याख्या केलेली आहे ती ओडम यांनी केलेली आहे ई पी ओडम नाईन्टीन सिक्स्टी नाईन डिफाईन इकॉलॉजी ॲज द स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ नेचर त्याच्यानंतर इथे मार्गलेप यांनीसुद्धा इकॉलॉजीला एकोलो, इकॉलॉजीला स्टडी ऑफ इकोसिस्टीम असं या ठिकाणी म्हटलं आहे थोडीशी वेगळ्या पद्धतीने तेही लक्षात ठेवता येईल इकॉलॉजी ओके त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत त्यावर तुम्हाला इकॉलॉजी हा शब्द कसा आला आहे Uh, तोही तु तुम्हाला या ठिकाणी सांगितला गेला आहे ओके स्टडी ऑफ द रिलेशनशिप बिटवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन्क्लुडिंग ह्युमन्स अँड देअर फिजिकल एन्व्हायरमेंट अशी व्याख्या या ठिकाणी केली गेलेली आहे आणि इकॉलॉजी इज अ ब्रँच ऑफ बायोलॉजी अँड इट इज नॉट अ सिनॉनिम्स विथ एनवायरमेंटलिझम हेही या ठिकाणी लक्षात ठेवता येईल पुढे आपण जातो आहे औद्योगिक प्रदूषण पाण्याचा पुनर्वापर म्हणजे ग्रीन डॉट कार्यक्रम याची सुरुवात कोणत्या देशात झाली आता याची प्रूफ आपण शोधण्याचा प्रयत्न केला मी तो तो आहे।, आहे।, आहे मी तरी जर्मनी या उत्तरापर्यंत येतो आहे नक्कीच तुम्ही याच्या बाबतीत तुमच्याकडे काही आणखी प्रूफ असेल तर सांगा ग्रीन डॉट सिम्बॉल ज्याला म्हटलं जातं जे की जर्मन शब्द हा आहे ओके आणि इतरही काही प्रूफ आपण शोधलेले आहेत त्या संदर्भात तुम्ही बघू शकता बऱ्याच बाबी आहेत मी तरी जर्मनी उत्तर देतो आहे काही प्रूफ असेल तर पाठवा पुढे जोड्या लावा बघा या ठिकाणी या डोड्या आपल्यासाठी महत्वाच्या आहे यासुद्धा खूप कन्फ्यूज करणार होत्या कारण की एकदम जवळजवळचे पर्याय या ठिकाणी होते तुम्हाला इंग्लिशमध्ये खाली तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी जास्त चांगलं लक्षात येण्यासारखं होतं म्हणजे इथे जर बघितलं तुम्ही रेअर स्पेसिस इन डेंजर्ड एक्स्टिंक्ट वर्न रेबल आता या प्रश्नाचं उत्तर आपलं फायनल भेटतं आहे परफेक्ट भेटतं आहे ते बघा बघा हे जे आहे ना इंडियन रायनोव ज्याला आपण म्हणतोय भारतीय गेंडा हा वर्ण या ठिकाणी जातो आहे ॲशियाटिक इलेफंट हा इनडेंजर्डमध्ये या ठिकाणी जातो आहे डेझर्ट फॉग जो आहे वाळवंटातील कोल्हा याला आपण रेअर असं म्हणतो आहोत विरळ क्वचित आणि पिंक हेड डक एक्स्टिंक्टमध्ये जातो आहे म्हणजे या ठिकाणी तीन नंबरचं उत्तर uh, मी तरी काढलेलं आहे आपण ज्या uh, लिस्ट आहे आयुषी यांच्या त्यावरून या ठिकाणी हे चेक केलेलं आहे ओके बघा आता याच्यात बऱ्याच बाबी की चार जे आहे त्याचं वर्गीकरण अँड इन्डेंजर स्पेसिस इज अ स्पेसिस दॅट इज व्हेरी लाईकली टू बिकम एक्स्टिंक्ट इन द नियर फ्युचर ओके म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला तुलना करता आली पाहिजे की चार ज्या हे आहेत ते कशा पद्धतीने उतरता चढताक्रम त्यांचा आहे याच्यामध्ये त्यांच्यामध्ये नेमकं काय होतं हे त्यांचे निवासस्थानं नष्ट होत आहेत का काय या सगळ्या बाबी बघा या ठिकाणी तुम्ही बघतायत इंडियन रायनो शेरॉस ज्याला आपण म्हणतो भारतीय गेंडा त्या संदर्भात काही बाबी दिलेल्या आहेत त्याच्यानंतर त्याला या ठिकाणी व्हलनरेबलमध्ये टाकलेलं आहे म्हणजे तुम्हाला प्रूफच बघायचं असेल तर तुम्ही बघता तिथे लिस्टेड ॲज व्हर्नरेबल व्हर्नरेबल ऑन द आयुषियन रेड लिस्ट या ठिकाणी आपल्याला म्हटलं गेलेलं आहे त्याच्यानंतर पुढे जर बघितलं आशियन एलिफंट आशियाटिक एलिफंट असं आपण त्याला म्हणतो आहोत त्याला या ठिकाणी इनडेंजर्डमध्ये टाकलं गेलेलं आहे हे आपल्याला इथे ये लक्षात येणार आहे त्याच्यानंतर पुढे जर बघितलं डेझर्ट फॉक्स जे आहे ते रेअरमध्ये या ठिकाणी टाकले गेले आहे डेझर्ट फॉक्स आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येईल पिंक हेड डग जे आहे ते एक्स्टिंक्ट या प्रजातीमध्ये किंवा त्या याच्यामध्ये एक्स्टिंक्ट ज्याला आपण म्हणतोय थोडक्यात लुप्त होणाऱ्या प्रजातीमध्ये त्याला टाकलेलं आहे मित्रांनो अशा पद्धतीने हे उत्तर आपल्याला निघतात पुढे आपण जातो आहे ओझोनमध्ये घट झाल्याने जीवसृष्टीवर कोणते परिणाम होतं मग आता याच्यात पहिला मुद्दा हे तापमान वृद्धी आणि मेंदू हे मोतीबिंदू होण्याचे कारण जे आहे राईज ऑफ टेम्परेचर आणि कॅटरॅक्ट हे दोन सरळ सरळ तुम्हाला कळतायेत त्याच्यानंतर वनस्पतीची वाढ खुंटणे याचा परिणाम आहे आणि कॅन्सर वगैरे होतोही म्हणजे रोगप्रतिकारक शक्तीचं नुकसानही होतंच आहे ओके क्षमतेचं म्हणजे या ठिकाणी वरील सर्व हे उत्तर आपल्याला इथे देता येणार आहे लास्ट नंबरचं अल्ट्रा व्हायोलेट रे जे आहे म्हणजे इफेक्ट ऑन प्लॅन्ट जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे ओके त्याच्यानंतर हे बघा इथे म्हटलं आहे सरळ की प्लॅन्ट ग्रोथ कॅन बी डायरेक्टली अफेक्टेड बाय यू व्ही बी रेडिएशन म्हणजे जी, जी वनस्पतीची वाढ खुंटणे म्हणतोय आपण तो, तो सरळ इथे बरोबर आपल्याला दिसतोय ऑप्शन त्याच्यानंतर इतरही आहे इतरही ऑप्शन तिथे दिले आहे मित्रांनो एस टी आय आर सी पी ॲप्लिकेशन राज्यसेवेचा कोर्स पी एस आय एस टी आय एस ओचा कोर्स आणि कंबाईनचा कोर्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता अशा पद्धतीने हे पर्यावरणाचे प्रश्न होते आता आपण बघूया पॉलिटीचे प्रश्न तुलनात्मकदृष्ट्या सर्वात सोपा पेपर जो गेला आहे बऱ्याच जणांना तो म्हणजे पॉलिटीचा गेला आहे बघूया भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सी पी आय एम आपण ज्याला म्हणतो त्याची स्थापना कधी झाली एकोणवीसशे चौसष्ट हे ते उत्तर आहे सी पी आय एम द कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मॅट मार्किस्ट म्हटल्या गेलं आहे या ठिकाणी याची स्थापना एक वन ऑफ द नॅशनल पार्टीज ऑफ इंडिया म्हणून आपण याला ओळखतो आहोत सात नोव्हेंबर एकोणीसशे चौसष्टमध्ये या पक्षाची स्थापना आहे म्हणजे तुम्हाला पक्षावर येते आहे त्याचं चिन्ह तुम्ही बघतायत आय सीताराम येचुरी हे त्याचे जनरल सेक्रेटरी सेक्रेटरी त्या ठिकाणी आहेत आणि याच्या फाउंडरमध्ये ई एम एस नमोंद्री पाल असेल गोपालन असेल रणदीवे असतील त्याच्यानंतर इतरही काही व्यक्ती याच्यामध्ये बसू वगैरे असे काही नेतेसुद्धा होऊन गेले आपल्याला दिसत आहेत आणि स्थापना सात नोव्हेंबर एकोणीसशे चौसष्ट हेडक्वार्टर जे आहे नवी दिल्लीला याचा आहे त्याच्यानंतर न्यूजपेपर जर बघितलं न्यूजपेपर्स आहेत ज्यांची पीपल डेमोक्रेसी असेल गणशक्ती असेल देश अभिमानी असेल हे पेपर्स या ठिकाणी तुम्ही बघतायत स्टुडंट्स विंग आहे वुमन विंग आहे इतरही बाबी या ठिकाणी आपण बघतो आहोत आणि एक लेफ्ट लेफ्टिस्ट म्हणून आपण यांना ओळखू शकतो कम्युनिझमची आयडिओलॉजी यांची आहे आणि ने नॅशनल पार्टी लाल कलर यांचा आहे हे लक्षात ठेवा बघा पहिला प्रश्न एकदम सोपा या ठिकाणी आपण बघतो आहे पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याची घटनेमध्ये सशस्त्र बंड हा शब्द कधीच जोडला गेला ज्याला आर्म रिबेलियन असं म्हटलं गेलेलं आहे सरळ हे चौवेचाळीसवी घटनादुरुस्ती जी आहे तिने या ठिकाणी कारण की आपण बघतो आधी इंदिरा गांधी यांनी जी आणीबाणी लावली होती त्याचा प म्हणजे त्या अनुषंगाने या ठिकाणी ही चौवेचाळीसवी घटनादुरुस्ती करण्यात आली होती कधी झालेली आहे ही तर एकोणीसशे अठ्याहत्तरला झालेली आहे जनता पार्टीने ही घटनादुरुस्ती केली आहे जे सत्याहत्तरचं जनरल इलेक्शन झालं त्याच्यामध्ये त्यांनी प्रॉमिस केलं होतं की रिस्टोअर द कॉन्स्टिट्यूशन टू द कंडिशन इट वॉज इन बिफोर द इमर्जन्सी इमर्जन्सी लावण्यासाठीचे जे हे आहे अंतर्गत अशांतताऐवजी आम्ही तुम तिथे सशस्त्र उठाव असा बदल करू असं त्यांनी म्हटलेलं होतं जे की बेचाळीसव्या घटनादुरुस्तीमध्ये इंदिरा गांधी यांनी काही बाबी केलेल्या होत्या इमर्जन्सी संदर्भात त्याच्या विरोधात या बाबी होत्या त्याच्यानंतर इथे तीनशे बावन्नमध्ये हा बदल आहे आणि काय बदल येतो तर इंटरनल डिस्टर्बन्स जे आहे त्याच्याऐवजी आर्म रिबेलियन म्हणजे आता तुम्हाला सशस्त्र उठाव किंवा सशस्त्र बंड झालं पाहिजे फक्त अशांतता आहे म्हणून तुम्हाला आणीबाणी लावता येणार नाही राष्ट्रीय अंतर्गत हे लक्षात घ्या पुढे जम्मू काश्मीर राज्य मानवी हक्क आयोगाचे अस्तित्व कधी संपले आता इथे बघा तुम्हाला राज्य मानवी हक्क आयोग लक्षात ठेवायची गरज नव्हती जम्मू काश्मीर त्या संदर्भातला कायदा लक्षात असणं गरजेचं आता आणि तो एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणवीसला त्या ठिकाणी आपण बघतोय तो, तो काय हो okay? ते अस्तित्वात आलेला आहे नवीन दोन केंद्रशासित प्रदेश त्याच्यामुळे ती तारीख आपल्यासाठी महत्त्वाची होती ओके बघा द ॲक्ट री कॉन्स्टिट्यूड द फॉर्मर स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर इन टू टू युनियन टेरिटरीज जम्मू अँड काश्मीर एक आणि दुसरं लडाख कधी एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणवीस ही तारीख आता तुम्हाला अजून दोन चार वर्ष व्यवस्थित लक्षात ठेवावी लागणार आहे ओके okay, आता त्याची कॅपिटल श्रीनगर आहे वीस डिस्ट्रिक्ट आहेत जम्मू काश्मीरमध्ये आणि लडाखमध्ये किती ते तुम्हाला विचारले ओके okay? पुढे भारतीय राज्यघटनेतील एकोणीसशे ब्याण्णवच्या चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्ती कायद्याप्रमाणे शहरी भारतामध्ये टिंबटिंब प्रकार प्रकारच्या नगरपालिका आहे आता ग्रामीण भागात किती हो ग्रामीण भागामध्ये तीन आहे जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत शहरीमध्ये बरेच जणं कन्फ्यूज होतात पण शहरीमध्ये सुद्धा तीनच आहेत आधी चार होते कशा बघूया विथ प्रूफ सगळ्या बाबी देतोय मी त्याच्यामुळे शेवटपर्यंत लेक्चर बघा तुम्ही याच्या आधी जर बघितले असतील ना तर तुम्हाला एक वेगळा व्ह्यू आहे नरेगारी हे एक करावं लागतं बघा तुम्ही जर या ठिकाणी बघितलं सुरुवातीला हे चार टाईप्स होते ज्यामध्ये आपण म्युनिसिपल कॉर्पोरेशन नगर निगम ज्याला म्हणतोय महानगरपालिका म्हणतोय आपण म्युनिसिपॅलिटी त्यामध्ये म्युनिसिपल काउन्सिल असेल म्युनिसिपल बोर्ड असेल म्युनिसिपल कमिटी असेल त्याला आम्ही नगर म्हणतो आहे त्याच्यानंतर टाउन एरिया कमिटी होती या ठिकाणी एक आणि नोटिफाईड एरिया कमिटी असे चार प्रकार होते सुरुवातीला मात्र जी चौऱ्याहत्तरवी घटनादृष्टी झाली एकोणीसशे ब्याण्णवची त्याच्यामध्ये काही बाबी इथे बदलल्या गेलेल्या आहे ओके इथे जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की आता राहिलेलं आहे या ठिकाणी महानगर निगम महानगरपालिका त्याच्यानंतर नगरपालिका आणि त्याच्यानंतर नगरपंचायत अशा पद्धतीने थ्री कॅटेगरीज ज्या आहेत त्या या ठिकाणी अर्बन लोकल बॉडीजमध्ये सध्या दिसत आहेत हे लक्षात घ्या पुढे आपण जातो जिल्हा न्यायाधीशाच्या बाबतीत विधानं विचारत घ्या पहिलं म्हटलं होतं एक नियुक्ती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाकडून केली जाते आणि दुसरं जिल्हा न्यायाधीशांची बदली करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे बघा जिल्हा न्यायाधीश जे आहेत मित्रांनो यांची नियुक्ती ही राज्यपालांकडून केली जाते ही या ठिकाणी लक्षात घ्या आणि बदलीचे अधिकार हे कुणाला आहेत मुख्यमंत्र्यांना म्हटलेलं आहे हे सुद्धा विधान ही ही या ठिकाणी चुकतं आहे दोनही बाबी महत्त्वाचे ते दोन्ही नाही आपण बघूया प्रूफ काय आहेत जिल्हा न्यायाधीश न्यायिक अधिकार आहे प्रशासकीय अधिकार आहेत पर्यवेक्षणाचा अधिकार आहे सर्व प्रकारच्या शिक्षा ठोठवता येतात त्याच्यामध्ये त्यांच्याबद्दल हे माहीत असलं पाहिजे की मृत्यूदंडाची शिक्षा त्यांना देता येते मात्र ती उच्च न्यायालयाच्या संमतीच्या अधीन राहून म्हणजे जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील तिथे करता येते त्याच्यानंतर इथे जर बघितलं तुम्ही तर दोनशे तेहतीसव्या कलमानुसार नेमणुकी राज्यपालामार्फत उच्च न्यायालयाचा विचार घेऊन केली जाते हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे पुढे आपण जातोय जोड्या जुळवा म्हटलंय आता हा एक सोपा प्रश्न होता अनेक वेळा आलेला अनेक ठिकाणी आपण वाचलेला असतो हा कोणाचाही चुकायला नको बरोबर ना क्लास नसेल एकेरी नागरिकत्व इथे सरळ इंग्लंड न्यायिक पुनर्विलोकन अमेरिकेकडून आपण घेतलेलं आहे राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे आपण आयर्लंडकडून घेतलेली आहे आणि समवर्ती सूची आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे म्हणजे इथे एक नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बरोबर होता पुढे जातोय मी बघा हे विधेयकाच्या संबंधी संदर्भात होतं राष्ट्रपती कोणतेही सर्वसाधारण विधेयक हे संसदेकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकतात सर्वसाधारण विधेयकाबद्दल आहे जे की बरोबर आहे राष्ट्रपती धनविधेयक पाठ पुनर्विचारासाठी पाठवू शकतात का नाही पाठवू शकत लक्षात घ्या का नाही ते आपण पुढे बघूया तुम्हाला प्रूफ देतोय मी संसदेने सर्वसाधारण विधेयक पुन्हा मंजुरी जर केली तर मात्र मंजुरी द्यावीच लागते ओके okay, म्हणजे इथे ए आणि सी या ठिकाणी बरोबर येत आहे विधेयकासंदर्भात बघा राष्ट्रपती विधेयकाला संमती देऊ शकतात रोखून ठेवू शकतात मात्र ते संसदेकडे पुनर्विचार विचारार्थही पाठवू शकतात पण अर्थविधेयक किंवा धनविधेयक नाही पाठवता येत आपल्याला देखील विधानामध्ये दे दिलेलं होतं बी नंबरचं त्याच्यामुळे आपण चूक केलं आहे मात्र संसदेने ते विधेयक म्हणजे जे साधारण आहे ते जर सुधारणेसह किंवा सुधारणे विना पुन्हा पारित करून जर पाठवले पुन्हा मंजूर करून तर त्याला संमती देणे ते रोखू शकत नाही त्यांना ती द्यावीच लागते म्हणजे सी नंबरचं विधान आपलं या ठिकाणी बरोबर येते वरच्या याच्यानुसार बी नंबरचं आपलं चुकतं आहे आणि पुनर्विचारासाठी पाठवू शकतात पहिलं विधान आपलं म्हणजे तीनही विधानाचे उत्तर इथे येत आहेत आता तुम्हाला याचं उत्तर पाहिजे ना धनविधेयक संसदेकडे का पाठवू शकत नाही एकतर ते त्याला संमती देऊ शकतात किंवा रोखून ठेवू शकतात सहसा राष्ट्रपती संमती देतात कारण ते त्यांच्या पूर्वसंमतीनेच मांडलेलं असतं हे उत्तर या ठिकाणी लक्षात ठेवा त्यांची पूर्वसंमधी त्या पद्धतीने मांडलेलं असतं पुढे आपण जातो आहे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाच्या संदर्भात असलेल्या दोन हजार एकवीसच्या एकशे पाचव्या घटनादृष्टी कायद्याने भारतीय संविधानाच्या कोणत्या कल किती क्रमांमध्ये बदल केला दोन चार पाच तीन बघा हे तुम्हाला मी अभिनव इयरबुकच्या हो। याच्यातून जे लेक्चर आता लेटेस्टमध्ये घेतलं होतं एक दोन चार दिवसापूर्वी तिथे आपण एकशे पाचव्या घटनादृष्टीवर चर्चा केलेली आहे आपले लेक्चर्स तुमच्या कोर्समध्ये उपलब्ध आहे जी एस टी आय आर सी पी ॲप्लिकेशन आहे तिथे पी एस आय एस टी आय एस ओचा कोर्स आहे राज्यसेवेचा आहे तिथे जवळपास पस्तीस प्लस लेक्चर्स चालू घडामोडीचे आहे क्वालिटीचे तर आहे ते त्यामध्ये तुम्हाला ही घटनादृष्टी आपण खूप चांगल्या पद्धतीने कव्हर केली आहे कोणती कलम इथे आपण बघूया बघा एकशे पाचवी घटनादृष्टी आपण बघतोय जे की या ओ बी सी वगैरे किंवा इतर कॅटेगरीच्या याद्या बनवण्याचे अधिकार स्टेटला त्या ठिकाणी देण्यात आले आहे याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही आर्टिकल तीनशे बेचाळीस ए एमध्ये बदलला आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये एक दोन क्लॉज जे आहे ते अमेंट झाले क्लॉज थ्री ॲड केला त्याच्यानंतर आर्टिकल तीनशे मध्ये सुद्धा बदलले सव्वीस सी आणि त्याच्यानंतर तीनशे अडुतीस बी नाईनमध्ये बदल म्हणजे तीनशे बेचाळीस तीनशे अडुतीस तीनशे सहासष्ट हे तीन कलम पाठच असले पाहिजे आता त्या प्रत्येक कलमामध्ये काय ते का ही तुम्हाला हे करून घ्यावं लागेल ते आपण तुमच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे बघा क्लॅरिफाय दॅट द स्टेट्स कॅन मेंटेन द स्टेट लिस्ट ऑफ ओबीसीज ॲज वॉज द सिस्टीम बिफोर द सुप्रीम कोर्ट जजमेंट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी स्टेटला आपली लिस्ट मेंटेन करता येणार आहे याचे बरेचशा कॅटेगरीजला फायदे होणार आहे हे तुम्हाला लक्षात घेता येईल पुढे भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक हे एक प्रश्न फिक्स ठरलेलाच असतो तुम्हाला मी याच्या आधीही सांगितलेला आहे की एक प्रश्न इथे कॅगवर शंभर टक्के असतो एक नियुक्ती राष्ट्रपतींकडून केली जाते का यस बरोबर वेतन आणि सेवा शर्ती शर्ती संसदेकडून निश्चिती यस पंतप्रधान पदमुक्त करू शकतात का नाही लेखा समितीचे मार्गदर्शक मित्रतत्वज्ञ यस म्हणजे या ठिकाणी ए बी डी हे उत्तर आलं पाहिजे एकोणऐंशी नंबरचा प्रश्न त्याचं उत्तर दोन हे आहे ओके बघा भारताचे नियंत्रक व महालेखापाल कशासाठी असतात तर भारत भारत सरकारचा जमा खर्च तपासण्यासाठी त्यांना घटनात्मक अधिकार दिलेला आहे एकशे अठ्ठेचाळीसव्या कलमानुसार या ठिकाणी ही पद निर्माण केलेलं आहे हे जमा खर्चाची ऑडिट करून त्या ठिकाणी रिपोर्ट जो आहे तो पब्लिक अकाऊंट कमिटीला सादर करत असतात आता इथे जर बघितलं तर तुम्हाला पंतप्रधानांकडून शिफारस आल्यावर राष्ट्रपती त्या व्यक्तीची निवड करतात हे लक्षात घ्या म्हणजे पंतप्रधानाची शिफारस वी नरहरी राव ही भारताची पहिले त्या ठिकाणी कॅग होते आणि सध्या गिरीशचंद्र मुर्मू हे चौदावे कॅग आहे ते लक्षात ठेवा ठेवा ओके महत्त्वाचं आहे कलम असेल त्यांचा कालावधी सहा वर्ष किंवा पासष्ट वर्ष हे माहीत असलं पाहिजे हा लोगो तुम्ही बघतायत इंडियन ऑडिट अँड अकाउंट्स पार्लमेंट डिपार्टमेंट पुढे शपथ किंवा प्रतिज्ञांचे नमुने भारतीय राज्यघटनेच्या टिंबटिंबा अनुसूचीमध्ये समाविष्ट आहेत हा सरळ सोपा प्रश्न होता म्हणजे डायरेक्टली त्याला वन वनलायनर म्हणूया आपण तिसरी अनुसूची तुम्हाला अनुसूची या सगळ्या पाठच करून ठेवाव्या लागतील आपण लेक्चर घेतलेले आहेत त्यावर ऑलरेडी तिसऱ्या अनुसूचीमध्ये नेमकं काय दिले कोणाचे शब्दांचे नमुने दिले आणि हे महाराष्ट्र विधान परिषदेला सरळ दोन हजार दहामध्ये पन्नास वर्षे पूर्ण झाली कारण एकोणीसशे साठची स्थापना ते लक्षात ठेवा आपण बघूया इथे जे हे शेड्यूल आहे शेड्यूल थ्री एनरीज फॉर्म्स ऑफ ओथ अँड अफर्मेशन ऑफ ऑफिशेस फॉर इलेक्टेड ऑफ ऑफिशियल्स इन्क्लुडिंग जज इट कंटेन द फॉर्म ऑफ ओप अँड अफर्मेशन फॉर युनियन मिनिस्टर ऑफ इंडिया काय काय याच्यामध्ये आहेत कोणकोण आहेत मेन प्रोव्हिजन काय काय आहेत बघा आर्टिकल्सनुसार आपण बघूया जे uh, केंद्रीय मंत्री आहेत त्यांची शपथ आर्टिकल पंच्याहत्तर चारनुसार या अनुसूचीमध्ये आहे पार्लमेंट इलेक्शन कॅन्डिडेट्स जे आहेत ज्याला एम पीज म्हणतो आपण खासदारांच्या शपथ जे आहेत आर्टिकल नाइंटी नाईननुसार या ठिकाणी याच्यात समाविष्ट आहे सुप्रीम कोर्टचे जज जे आहेत एकशे चोवीस सहानुसार त्यांच्या शपथ या ठिकाणी घ्याव्या घ्या घेतल्या जातात एकशे अठ्ठेचाळीस दोननुसार सुद्धा या ठिकाणी समावेश आहे स्टेट मिनिस्टर्स आर्टिकल एकशे चौसष्ट तीन स्टेट लेजिस्लेचर इलेक्शन कैंडिडेट्स आहेत मेंबर्स आहेत एकशे अठ्ठ्याऐंशीनुसार हायकोर्ट जज आहे आर्टिकल दोनशे एकोणवीसनुसार हे हो महत्वाचं आहे रिपमध्ये जाऊन शिकवतोय तुम्हाला मी मुद्दाम शिकवत आहे एक मे एकोणीसशे साठला या ठिकाणी विधानपरिषदेची स्थापना होती त्याला दोन हजार दहामध्ये पन्नास वर्षे पूर्ण झाली आपण बघतो आहे हे अप्पर हाऊस आहे सहा वर्षाचा त्या सदस्यांचा कालावधी असतो सध्याचे चेअरमन विधान परिषदेचे अध्यक्ष जे आहेत ते रामराजे नाईक निंबाळकर आपण बघतो आहे डेप्युटी चेअरमन नीलम गोरे चीफ मिनिस्टर आपलं माहीत आहे उद्धव ठाकरे आणि लीडर ऑफ द हाऊस अजित पवार ओके एवढ्या बाबी इथे लक्षात ठेवा पुढे लोकसभा अध्यक्षांच्या संदर्भात खाली विधान विचारत घ्या महत्त्वाचं पदी पदाधिकारी राष्ट्रपतींची मर्जी अशीपर्यंत आपल्या पदावर राहू शकतात का तर नाही त्यांच्या निवडीच्या वेळी ती सभागृहाचे सदस्य असणे बंधनकारक आहे का तर नाही म्हणजे बंधनकारक नाही म्हटलं आहे त्याच्यामुळे ते चुकतं आहे ते बंद असले पाहिजे कारण लोकसभेचे अध्यक्ष नेमायचे सदस्यांमधूनच नेमले जातील त्याच्यामुळे ते चुकतं आहे पुढे ते संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त अधिवेशनाच्या अध्यक्षस्थान भूसवू भूषवू शकतात का तर यस म्हणजे या ठिकाणी मी सी बरोबर इथे जातो आहे तुम्हाला काही वेगळे उत्तर वाटत असतील तर नक्की तुम्ही मला व्हॉट्सअपला पाठवा ते आपण टेलिग्रामला टाकू म्हणजे इतर मित्रांनासुद्धा फायदे होईल लोकसभेचे अध्यक्ष लोकसभा सभापती जे म्हणतो आहे आपण भारतीय संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचा सभापती पहिल्या अधिवेशनादरम्यान जे कोण नेमतं आहे बघा सभापती निवड केली जाते लोकसभा सदस्यांपैकी एकाची बघा इथे याच्यामध्ये उत्तर आहे तुमचं लोकसभा सदस्यापैकी एकाची निवड केली जाते म्हणजे तुम्हाला सरळ कळतं आहे की ते सभागृहाचे सदस्य असले पाहिजे दुसऱ्या विधानाचं म्हणजे दुसरं विधान चुकतं एक कार्यकाळ पाच वर्षाचा सत्ताधारी पक्षाचा सदस्य तो असतो हेही लक्षात घ्या ओके okay, शिस्त जबाबदारी इतर सगळ्या बाबी त्यांना बघाव्या लागतात विधेयकं मांडणं चर्चा घडवून आणणं सुमित्रा महाजन या माजी सभापती ओम बिर्ला हे सध्याचे सभापती गवा मावळणकर हे पहिले सभापती हे माहीत असलं पाहिजे यमी अय्यंगार इतर व्यक्ती आपण बघतोय त्याच्यानंतर कार्यकाल आपण जे म्हणतो ना राष्ट्रपतीची मर्जी पर्यंत पदावर राहू शकतात असं जे म्हटलं होतं तर इथे त्यांचं दिलं आहे की लोकसभा विघटित होणे तक म्हणजे लोकसभेवर त्यांचा कार्यकाल डिपेंड आहे ओके त्यांना लोकसभेच्या प्रभावी बहुमताद्वारे हटवलं जाऊ शकतं ओके या बाबी लक्षात घ्या चौदा आधी सूचना त्या ठिकाणी दिल्या गेली पाहिजे या बाबी आहेत म्हणजे राष्ट्रपतीचा उल्लेख कितीतरी नाही आहे पुढे विधानपरिषद हे स्थायी सभागृह आहे बरोबर राज्यपाल हे पदिसिद्ध अध्यक्ष नाही विधान विधानपरिषदेचे काही संबंध नाही आहे काही नामनिर्देशित सदस्य जर सोडले तर इतर सदस्य नामनिर्देशित नामनिर्देशितमध्ये काय राज्यपालांनी नेमलेले जे आहेत ओके ते आणि इतर मग तुम्हाला माहिती आहे की अप्रत्यक्ष वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात म्हणजे इथे जर बघितलं तुम्ही तर दुसरं विधान चुकतं आहे अ आणि ए आणि सी या ठिकाणी बरोबर येतं आहे इथे आपण प्रूफही बघूया सध्या किती राज्यांमध्ये विधानपरिषदा आहे तर सहा राज्यांमध्ये जे की वरिष्ठ सभागृह आहे पहिलं विधान स्थायी सभागृह म्हटलं होतं महाराष्ट्र बिहार कर्नाटक यू पी तेलंगणा आंध्र सरळ तीन जोड्या लक्षात ठेवायचे महाराष्ट्र कर्नाटक शेजारी शेजारी यू पी बिहार शेजारी शेजारी तेलंगणा आंध्र शेजारी शेजारी तीनशे सत्तरनुसार जम्मू काश्मीर त्या ठिकाणी जे आहे त्याला केंद्रशासित प्रदेशामध्ये आपण आणलेला आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणवीस पूर्वी तिथे विधान परिषद आणि विधानसभा होती जम्मू काश्मीर संदर्भात बोलतोय मी ओके पुढे कलम जे आहे एक एकशे एकोणसत्तर नुसार विधानसभेने सभासदांची किंवा दोन तृतीयांश सभासदांनी उपस्थितीने बहुमताने जर ठराव केला तर विधानपरिषद अस्तित्वात आहे ते म्हणजे विधानपरिषद अस्तित्वासंदर्भातलं कलम एकशे एकोणसत्तर एक आहे सदस्य संख्या निश्चित नाही आहे कलम एकशे एकाहत्तरनुसार किमान चाळीस सभासद किंवा विधानसभेच्या सदस्य संख्येच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त नसेल एवढी सदस्य असावे विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह असलं तरी व्यवहारामध्ये ते कनिष्ठ आहे त्याला कमी अधिकार असतात हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे आता विधान मंडळाचे सभासद दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेचे आहेत अठ्याहत्तर विधान, विधान परिषदेचे आहे आणि याच्यात जर बघितलं तुम्ही छेद सहा विधानपरिषद सदस्य हे विधानसभेतून येत आहेत ओके स्थानिक स्वराज्य संस्था पदवीधर शिक्षक मतदारसंघातून येत आहेत म्हणजे हे जे तुम्हाला विधान दिलं होतं ना ते शेवटचं की अप्रत्यक्षपणे निवडले जात आहेत पाच छेद सहा असाही तुम्हाला प्रश्न येईल हा उद्या आम्ही ते पाठ करतो की एक छेद तीन एक छेद बारा वगैरे काय पण पाचशे सहा हे अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष किती एक शेत सहा हा एक नवीन मुद्दा हा आतापर्यंत तुम्हाला कोणीच सांगितलेलं नसणार आहे जो की आता इथे लगेच आपल्या लक्षात येतोय की अप्रत्यक्ष किती नेमले जातात पाचशेच सहा आणि प्रत्यक्ष किती नेमला जातात एक शेत सहा जे की राज्यपाल नेमता आहेत ओके ज्याला आपण नामनिर्देशित असं म्हणतो आहे आणि हे वरचे निर्वाचित आहे ओके सभासदांचा कार्यकाळ कार सहा वर्षाचा आहे दर दोन वर्षांनी एक तृतीयाहून सभासद निवृत्त होत आहेत त्याच्यानंतर कायद्यानिर्मिती आहे चाळीस आणि एकशे तीन मॅक्झिमम ते आपण बघितलं आहे ओके चला 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 कशा पद्धतीने मतदान प्रक्रिया होती वगैरे होते ती या ठिकाणी सांगितलेलं आहे पुढे जातो आपण शोषणाविरुद्धचा हक्क हा तर एक सरळ साधा प्रश्न होता शोषणाविरुद्धचा हक्क मानवी तस्करी आणि वेडविगारीला प्रतिबंध आपण या ठिकाणी सरळ सरळ जे मूलभूत हक्क आहे समतेचा हक्क चौदा ते अठरा स्वातंत्र्याचा एकोणवीस ते बावीस शोषणाविरुद्धचा तेवीस ते चोवीस धर्मस्वातंत्र्याचा पंचवीस ते अठ्ठावीस सांस्कृतिक व शैक्षणिक एकोणतीस ते बत्तीस आणि घटनात्मक बत्तीस आता याच्यात जो होता ना शोषणाविरुद्धचा हक्क याच्यावर प्रश्न आपल्याला विचारला गेला आहे कलम तेवीस आणि चोवीस आम्हाला माहीत असलं पाहिजे ओके कलम तेवीस आणि चोवीसमध्ये का काय म्हटलं आहे तर शोषणाविरुद्ध आवाज त्या ठिकाणी उठवता येईल याच्यामध्ये बघा वेट बिगारी दिलेला आहे तुम्हाला ते जे की पहिल्या ऑप्शनमध्ये होता देवदासी पद्धती जमीनदारांचं नियंत्रण जे आहे मजुरांवर स्त्रियांचं शोषण जे आहे ओके बाबी बालमिजारी बालमजुरी वेटबिगारी याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी म्हणजे एक नंबरचं उत्तर या ठिकाणी येत होतं धार्मिक स्वातंत्र्य पंचवीस ते अठ्ठावीसमध्ये आहे पुढचा प्रश्न होता खालीलपैकी कोण राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये थेट भाग घेत नाही लोकसभा आणि राज्यसभेचे निवडलेले सदस्य भाग घेतात का ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे तर घेतात लोकसभा आणि राज्यसभेचे निवडलेले म्हटलेलं आहे राज्याच्या विधानसभेचे निर्वाचित सदस्य आता बघा इथे एक गोष्ट लक्षात घ्या काही जण आहे ना फसले असतील म्हणजे फक्त मराठी ज्यांना येते इलेक्टेड इलेक्टेड निर्वाचित आणि निवडलेले दोन्हीचा अर्थ आहे ज्यांचा अभ्यास कमी आहे त्यांना वाटलं असेल अरे या दोन्हीपैकी एक तर चुकणारच बाबा नवीन एकदम ज्यांना निर्वाचित नामनिर्देशित याच्यातले फरक कळत नाही त्यांच्यासाठी सांगतोय हे निवडलेले किंवा निर्वाचित हे निवडणुकीने आले असतात आणि दुसरा शब्द असतो एक नामनिर्देशित निर्देशित हा म्हणजे राष्ट्रपती राज्यपालांनी हे केले त्यांचं नावं नोंदवलेले असा परिया म्हणजे पहिले दोन्ही बरोबर होते त्याच्यानंतर पुन्हा निर्वाचित केंद्रशासित प्रदेशाचे विधानसभेचे ते याच्यात होते पण नामनिर्देशित नाही ज्याला इंग्लिशमध्ये काय शब्द प्रयोग वापरलेला आहे ते म्हणजे नॉमिनेटेड नॉमिनेटेड नाही म्हणजे पहिले तीन बरोबर येत आहेत चुकीचं फक्त डी आहे फक्त डी हे चुकीचं आहे राष्ट्रपतीसाठी आपण बघतोय प्रत्यक्ष मतदान करून निवडत नाही आहे लोकसभेचे खासदार विधानसभेचे आमदार आणि राज्यसभेचे खासदार राष्ट्रपतीपदासाठी मतदान करतात आणि यातले सगळे प्रतिनिधी हे निवडलेले असतात हे लक्षात घ्या नामांकित प्रतिनिधी बघा ते नामनिर्देशितला आणखी एक शब्द तुम्हाला ते कळतो नामांकित मित्रांनो तुम्हाला तज्ज्ञ आहे ना तुम्हाला एकच गोष्ट आहे जास्तीत जास्त वाचन करा बस जास्तीत जास्त वाचन करा मग बघा आपोआप स्कोर येतो गुप्त पद्धतीने मतदान होतं आहे कोणी केलं के ते कळत के नाही आहे या ठिकाणी व्हीपसुद्धा लागू करता येत नाही म्हणजे कोणालाही मतदान त्या ठिकाणी करू शकतात ती सदस्य थोडी वेगळ्या पद्धतीची निवडणूक आहे प्रतिनिधीच्या मताला एक वेगळे मतमूल्य या ठिकाणी असते ते मतमूल्य कसं ठरवले जातं त्याचंही सूत्र तुम्हाला आहे राज्याची एकूण लोकसंख्या भागिले राज्यातील आमदारांची संख्या या दोघांचा गुणाकार आणि भागिले एक हजार या लोकसंख्येच्या आकडेवारी एकोणीसशे एकाहत्तरच्या सेन्ससमधून घेतली जाते सर्वाधिक मतमूल्य हे उत्तर प्रदेशच्या आमदाराचं दोनशे आठ असतं तर सर्वात कमी गोव्याच्या आमदाराचं आठ हे असतं आणि प्रत्येक खासदाराचं सध्या मतमूल्य सातशे आठ इतकं आहे आता हे बदलत जाईल त्या ते निवडणुकानुसार म्हणजे प्रत्येक मतदाराला के मतदान केवळ एका उमेदवाराला तो करत नाही तो प्रत्येक उमेदवाराला प्राधान्यक्रमाने मतदान करतो ओके okay? uh, तर ते लक्षात तुम्हाला ठेवता येईल पसंतीक्रमासंदर्भात अशा पद्धतीने हे प्रश्न आणि आपलं ॲप्लिकेशन यश टी आय आर सी बी ह्याच्यात काही तुम्हाला आणखी तुमच्या मनात हे असेल वेगळे प्रूफ आमच्याकडे आहे तर पाठवा व्हॉट्सअप नंबर खाली दिलं आहे आणि आपण ते मग या टेलिग्राम चॅनल याच्या आधीचे सुद्धा आपले जे सगळे व्हिडिओज झाले त्याच्यामध्ये काही प्रश्नांची उत्तरं मी माझ्या सुद्धा बदलवलेले आहेत वेगळे प्रूफ आल्यामुळे ते आपले इथे तुम्हाला टाकतोय मी ते प्रूफ म्हणजे इथे चेक करा तुम्ही तुमचे काही आणखी शंका असेल त्यांचं समाधान इथे होईल चला लाईक करा या व्हिडिओला शेअर करा पुढच्या परीक्षेसाठी रेडी राहा मेन्ससाठी सुरुवात करून टाका आ, कट ऑफचा व्हिडिओ बनवा असं येत आहे बऱ्याच जणांचं आन्सर की आली की थोडासा अंदाज घेऊ आपण आणि त्यानुसार मग कट ऑफ तुम्हाला त्याचा एक व्हिडिओ बनवण्यात येईल थांबूया धन्यवाद